सोनपेठ येथील भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेऊन एक रकमी FRP देण्यात यावा याबाबत चर्चा केली असता वाणिज्य मंत्री गोयल यांनी एक रकमी FRP देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोत्तमी मदत करण्याचे लेखी पत्र दिले असल्याची माहिती रंगनाथ सोळंके यांनी दिली आहे. उसाच्या देयकाच्या संदर्भामध्ये नेहमीच महाराष्ट्रातील साखर कारखानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत असतानाच राज्य सरकारने नीती आयोगाने मागितलेल्या शिफारसीमध्ये 3 टप्प्यात उसाचे देयक देण्याच्या संदर्भामध्ये शिफारस केली. ही शिफारस म्हणजे शेतकऱ्याच्या नरडीला फास दिल्यासारखी शिफारस केली. याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय वासुदेव नाना काळे यांनी साखर आयुक्त कार्यालय साखर संकुल पुणे येथे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या नंतर या देशाचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांची शिष्टमंडळाने भेट घेतली. वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांनी लेखी आश्वासन दिले की 1966 ऊस देणगी कायद्याच्या अनुषंगानेच शेतकऱ्यांना उसाची एक रकमी FRP मिळेल यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे असे लेखी आश्वासन पत्र माननीय पियुष गोयल साहेबांनी काल दिलेलं आहे. केंद्र सरकारचे आम्ही आभार मानतो आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर न बसता शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो. असे नाही झाल्यास भाजपा किसान मोर्चा सातत्यानं शेतकऱ्यांच्या एकरकमी FRP बाबत त्याच्या खात्यावर पैसे जमा करेपर्यंत आग्रही भूमिका घेऊन त्यासाठी रस्त्यावर उतरेल. लक्षात ठेवावं.